ह्या लोकांनी नक्कीच मी आलो नसतो तर ह्या सापाला मारण्याचा प्रयत्न केला असता. नमस्कार मित्रांनो, मी विलास वाकचौरे. आपण पाहताय आपला युट्यूब चॅनल आपला विलास. आता आपण पुन्हा एकदा खोरगावामध्ये आलो आहे. खोरगाव दौंड तालुक्यातील शेवटचा गाव. मी गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल, या ठिकाणी आपण विषारी जातीचा साधारण रात्री 10 ते 10:30 आसपास आपण विषारी जातीचा इंडियन स्पिकल कोबरा जातीचा नाग विषारी पकडला होता. मग त्या व्हिडिओमध्ये शेवटच्या भागामध्ये मी सांगितलं होतं की या खोरगावामध्ये पुन्हा एकदा आपल्याला साप पकडण्यासाठी या गावातील लोक बोलवते. आणि आज खरं तर साक्षात तसंच घडलेलं आहे. खोरगावामध्ये आत्ता देखील रात्रीचे 8-8:30 वाजत आलेले आहेत आणि या 8:30 देखील पुन्हा एकदा याच आपण खोरगावामध्ये ज्या ठिकाणी आपण साप पकडलेला होता, तानाजी चौधरी यांच्या घरापासून काही अवघ्या 100 फुटापर्यंत असणारा त्या घराच्या शेजारी पुन्हा एकदा साप निघलेला आहे. आणि आज साप जो निघलेला आहे, आपल्याला फोन केला होता की 2 साप आहेत म्हणून आपल्याला फोन केला होता. ज्यांनी आपल्याला फोन केला होता या गावातील सुंतीलाल मेयर यांना आपण विचारूया. खरं तर यांच्या घराच्या शेजारी साप तुम्ही पाहिलेले आहेत. साप कसे होते किंवा केवढे मोठे आणि किती साप होते? साप मी बाहेर निघत होतो, काय वेळ येत आलो होतो. जाताना मी 2 साप पाहिले अचानकपणे, पाहिले मी बेदरवाचं त्याच्याने इकडे गेले साप. मग एक साप कुठे गेलेला? एक दोन्ही एकदा होते, एक साईड एका साईडला गेला, दुसरं एक दुसऱ्या गेलेला. साधारण सापाची लांबी किती असेल? साधारण 1-9 फूट असते. तर नक्कीच मित्रांनो, साप हे 2 होते आणि घराच्या बाहेर पडताना त्यांना ते 2 साप भेटले. आता ते विषारी आहेत का बिनविषारी आहेत, आजही मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो. माझे व्हिडिओ का बघायचे? कारण त्यातील विषारी आणि बिनविषारी सापाच्या जाती प्रामुख्याने आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजतील, यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो आणि पकडलेले साप देखील निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करत असतो. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 साप 2 वेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. आपल्याला खरं तर हे साप शोधणं म्हणजे खूप रिस्क आहे आणि सापडतील का नाही ह्याची गॅरंटी देखील मी देऊ शकत नाही, पण शोधण्याचा आपण प्रयत्न करू. 2 साप या दिवसामध्ये नाग आणि धामण या सापांच्या जातीचे जुळे आजही आपल्याला खेड्यापाड्या वाडी वस्तीमध्ये राहणाऱ्या मळ्यामधील सिटीमधील घराच्या शेजारी वावरामधील अनेक ठिकाणी आपल्याला हे जुळे साप पाहायला भेटतात. आजही अशाच पद्धतीनं खोरगावामध्ये जुळे साप निघलेली आहेत म्हणून आपल्याला फोन आला होता. चला पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपल्याला त्यांनी साप पहिला गेलेला आहे त्या दिशेने बघूया. चला तुम्ही माझ्या मला या ठिकाणी मित्रांनो पाहिलं परिसर पाठीमागं खूप बाबळी आहेत आणि अशा ठिकाणी बाबळ्यांच्या ठिकाणी पसाऱ्यामधून किंवा त्या अडचणीतून साप यायचे चान्सेस जास्त आहेत. मित्रांनो या ठिकाणी एक साप बसलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तुम्ही, तर या ठिकाणी खरंच रेसने जातीचा आतमध्ये कशात ना खिडकी इकडे ओढू लागा बरं थोडी वाडा आहे खिडकी वाडा. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेसने जातीचा धामण जातीचा साप या ठिकाणी पाहिलेला आहे आपल्याला. आणखी दुसरा जो साप असणार आहे हा देखील बिनविषार जातीचाच आहे की काय माहिती नाही आहे, पण हा तरी जर बिनविषार जातीचा साप असेल तर तो देखील दुसरा देखील साप पूर्णपणे बिनविषारी आहे. या सापाला इंग्लिशमध्ये रॅटस्नेक किंवा मराठीमध्ये या सापाला धामण, काही ठिकाणी या सापाला घोडा पछाड बोललं जातं. असा साप जर आपल्या लोकवस्तीमध्ये आला तर अनेक लोक एवढ्या मोठ्या सापाला पकडून मारण्याचा खरं तर प्रयत्न करत असतात. तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे, कुणीही अशा सापांना मारण्याचा किंवा त्यांना लांब ठिकाणी सोडून देण्याचा प्रयत्न करू नका. कारण हा साप आपल्या लोकवस्तीमध्ये निघणाऱ्या सापांपैकी सर्वात मोठा बिनविषार जातीचा साप आहे. तुम्ही पाहिलं तर हा चावण्याचा प्रयत्न करतोय, समोर असणारा झाडावरती जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि आणखी ह्या सापाबद्दल बोललं जातं लय विषारी हा साप, खरं तर विषार नाही मित्रांनो हा, बघितलं का एवढा गरीब साप आहे. सुरुवातीला साप धरायचा तो त्याच्या चावण्याचा प्रयत्न करत असतो. पकडलेला साप आपण तुम्ही पाहताय, असे साप आपल्या लोकवस्तीमध्ये जर निघाले तर त्याला मारायचा प्रयत्न करू नका. पकडलेला साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे. पहिला साप पकडतो, दुसरा देखील साप आपल्याला ज्या ठिकाणी गेलेला आहे त्याच्या काकांनी सांगितलं त्या ठिकाणी आपण चाललोय, त्यांच्या घराच्या शेजारी जिथं साप निघलाय हा त्यांनी सांगितलेलं परफेक्ट लोकेशन आहे. परफेक्ट लोकेशनमध्ये हा साप आपल्याला भेटलेला आहे. सेकंड स्नेक आपल्याला पकडायचा. बाबा तुम्ही कसं काय बघितलं वर्ण? वर्ण दिसला ना नक्कीच, ह्यांनी साप पाहिला वर्ण सांगितलं या ठिकाणी आहे, त्यांना खिडकीत बघितलेलं आहे असं लक्ष पाहिजे. चला आणखी दुसरा साप पिशवी द्या, चला पिशवी द्या. तर ह्या सापाला पकडलेलं आहे. आता दुसरा साप देखील हे धरा
दुसरा देखील सापला शोधा देखील चल तर मित्रांनो आपण एक साप पकडलेला या ठिकाणी असणारा रॅट स्नेक किंवा दहा मंजातीचा आपल्याला मी सांगितलं होतं दुसरा कुठे झाडात तर मित्रांनो दुसरा देखील साप त्यांनी सांगितलेला झाडात गेला अनेक वेळेस काय होतं साप पकडायचा तो जुळे सापांपैकी एकच साप भेटतो काही वेळेस दोन्ही भेटतात आणि काही वेळेस काहीच भेटत नाही आता आपल्याला पहिल्या भेटलेला आणि दुसऱ्या ह्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी भिंतीच्या कडांनी जर झाडत गेलं म्हणलं तर मित्रांनो त्यांनी जो दुसरा साप सांगितलेला हे झाडामध्ये गेलेला आहे झाडामध्ये खरं तर ह्या ठिकाणी जर पाहिलं ना मी व्हिडिओमध्ये सांगत होतो तुम्हाला स्वतःची काळजी घेतली पाहिजे मी पण साप पकडायला जातो ना त्यावेळेस मी पण माझी काळजी घेत असतो आणि एखाद्याच्या घरामध्ये एखादा साप ज्यावेळेस चावतो ना त्यावेळेस त्याला सापाची किंमत कळते कारण मी गेले अनेक दिवस अनेक वर्ष झाले साप पकडतोय अनेक लोकांना साप चावलेले मी स्वतः बघितलेले आहेत त्यावेळेस त्यांच्या घरचं वातावरण बघितलेलं आहे त्यांच्या घरातील व्यक्तीला साप चावल्यानंतर त्याच्या वेदना झालेल्या बघितल्यात रात्रभर साप चावलेल्या व्यक्ती झोपलेला नाही आहे किंवा त्याच्या कुटुंब देखील त्या कुटुंबातील व्यक्तीला साप चावल्यानंतर झोपलेलं नाही आहे पण मी त्या ह्या साथीच तुम्हाला सांगतोय की मी साप पकडायला जातोय बघून कुणीही साप पकडायचा प्रयत्न करू नका हां तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शन लाईनमध्ये नंबर दिलेला आहे तो नंबरमधील पहा त्याच्यावरनं कॉल करा त्यावेळेस तुम्हाला साप पकडायसाठी आपण शिकवलं जाईल पण तुम्ही स्वतःहून पकडायचा प्रयत्न करू नका वन विभागाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण सापांबद्दलची असणारी ट्रेनिंग दिली जाईल पण आता जो दुसरा साप आहे तो आपल्याला पहिल्यांदा पकडायचा आहे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला खाली साप केलेला आहे मित्रांनो खरंच या ठिकाणी दुसरा देखील साप आहे येस कारण का ह्याच्या खाली एक साप आहे 100% साप आहे कारण मी स्वतः बघितलेला आहे आपल्याला ह्या ठिकाणी असणार आहे ना ह्या ठिकाणी खूप अडचण आहे रे तर मित्रांनो या ठिकाणी सापाला आपण शिपटी पकडलेलं आहे तर खरंच कुठं गेला साप या ठिकाणी तर मित्रांनो आपण ह्या देखील सापाला पकडलेलं आहे या देखील सापाला रॅट स्नेक किंवा मराठीमध्ये धामण काही ठिकाणी सापाला घोडा पचाड असं देखील या सापाला बोललं जातं पकडलेले दोन्ही साप आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मी म्हणणार नाही आहे कारण आज प्रत्यक्षात तुम्हाला बघितलंय तुम्ही लिरिक्स घेऊन हे साप पकडायला लागलेले हा एक आणि दुसरा एक साप दाखवतो थांबा दुसरा साप कुठे बनली पिशवी दाखवा जाम मित्रांनो आज आज दोन्ही साप पकडताना आज हे दोन्ही साप आपण आज पकडलेले आहेत प्रत्यक्षात तुम्ही जर पाहिले तर या ठिकाणी हे दोन्ही साप आहेत ह्या लोकांनी नक्कीच मी आलो नसतो तर ह्या सापाला मारण्याचा प्रयत्न केला असता तर पकडलेले साप आपण हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे ज्यादा ह्या सापाला डिस्टर्ब न करता आपण ह्यांना पहिल्यांदा पिशवीमध्ये भरूया जेणेकरून हे साप शांत राहतील घ्या दुसरी एक पिशवी आणा चला ह्या साईडला नको नको फोटो नको या सकाळी आपण खायला भरलेलं आहे दुसरा आरुषांनी ढेर की सक्सेसफुल रेस्क्यू केलेलं आहे दोन्ही साप आपण पकडलेले आहेत पकडलेले साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे खोरगावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण जे की या ग्रामस्थांनी आपल्याला बोलवल्यानंतर आपण पकडलेले साप हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला चाललेलो आहे नक्कीच अनेक वेळेस या खोरगावामध्ये येऊन साप पकडायचा नेहमी वेळोवेळी प्रसंग आलेला आहे माझ्यावरती किंवा अनेक साप निघाल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी ह्या ग्रामस्थांनी बोलून वेळोवेळी साप पकडून नेण्यासाठी मला फोन केलेले आजही रात्रीचे तब्बल 10 आलेले आणि या 10 देखील आपण या गावामध्ये येऊन पकडलेले साप जुळे जातीचे त्याला धामण जातीचे खरं तर
पकडून आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला चाललेलो आहे. नक्कीच मित्रांनो, तुमच्या गावामध्ये जर अशा सापांच्या जाती निघलेस तर माझा कॉन्टॅक्ट नंबर 9623808039 9623 93 83 89 माझा इन्स्टा आय डी देखील विलास स्नेक, या इन्स्टा आय डीला तुम्ही फॉलो करू शकता. माझा यूट्यूब चॅनल देखील विलास स्नेक किंवा आपला विलास या नावाने तुम्ही सर्च करू शकता. आणि पकडलेले सापत आपण सोडायला चाललेलो आहे. नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या समोर एक बेल बटन दिसते, तर बेल बटन प्रेस करा. त्याच्यावरती ऑल बेल म्हणून एक नाव येईल, त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ टाकता शेणे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन पडतील बघायला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद अँड जय जवान.